की एवढं सगळं जर का मला मिळालेलं आहे तर मी पण काहीतरी जनतेचं देणं लागतो, कारण देवानं कदाचित मला ह्यासाठी सुद्धा पाठवलेलं असेल. मुंबई येथे श्री मानसिंग खोराटे आयोजित जनसंवाद मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद. चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले श्री मानसिंग खोराटे यांनी रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी मुंबई येथे श्रमिक जिमखाना मैदान लोअरपरेल या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. खोराटे यांनी चंदगड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवून दाखवायची या ईर्षेने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुंबई या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या चंदगड अजरा गडिंग्लज लोकांना जनसंवाद मेळाव्यातून एकत्रित येण्याची साथ घातली व त्याला मुंबई येथील स्थायिक लोकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. यावेळी खोराटे यांनी प्रयत्नांची पराकष्टातून आणि खडतर प्रवासातून उत्कृष्ट उद्योजकता कशी मिळवली या विषयाचा त्यांनी आपला अनुभव सांगितला आणि याच अनुभवातून चंदगड तालुक्यातील 10 वर्ष बंद पडलेला दौलतला यशस्वीरित्या चालवून गतवैभव प्राप्त करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अथर्व दौलत कारखान्याच्या माध्यमातून चंदगड विधानसभा क्षेत्रात मोफत रोजगार मिळावा प्रोत्साहन म्हणून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्याचप्रमाणे हे सर्व चांगले कार्य करत असताना सर्व स्तरावरून खोराटे आणि अथर्व दौलत कारखान्याला राजकीय कुरघोडी करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. यातून या सर्व अडचणीवर समक्षपणे मात करण्यासाठी आणि सर्व संसाधने स्पष्ट करणाऱ्या चंदगड अजरा गडिंग्लज या क्षेत्रात शाश्वत विकास करण्यासाठी 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नमूद करून उपस्थित लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आवाहन केले आणि यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखाने समर्थन देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. लोकांनी आजपर्यंत जे म्हटलं जातं की आज आजरा गडीला चंदगड हा भाग मागासलेला आहे, तो मागासलेपण मागासलेपणाचा जो चिठ्ठा चिकटवलेला आहे हा आपल्या लोकप्रतिनिधींनी चिकटवलेला आहे. देवानं पुष्कळ काही दिलेलं आहे आपल्याला, आपण त्याचा उपयोग करून घेतलेला नाही. तो चिठ्ठा जो आहे मागासलेपणाचा तो मला खोडून टाकायचा आहे आणि असा विकास करायचा आहे की जर मुंबईत बसून इथं म्हणत असेल की चंदगड मागास भाग आहे तर उद्या मुंबईतल्या ह्या मंत्रालयातल्या माणसाला म्हणावं लागेल अरे विकास तुला करायचा आहे ना तर जा त्या चंदगडला जाऊन बघ जा की विकास कसा केला जातो. आपण सर्वजण इथं आलात, मुळातच थोडासा वेळ झाला आपला कार्यक्रम सुरू व्हायला, तरी तुम्ही शांतपणानं शांत चित्तानं माझे सर्व शब्द ऐकला. निश्चितच मी तुमच्यासमोर माझे विचार मांडले. मी असं म्हणेन की तुम्हाला माझे विचार पटले तरच तुम्ही मला सहकार्य करावं, नसेल तर माझ्यापेक्षा कोणी चांगला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला सहकार्य करावं, ती सुद्धा तुम्हाला मुभा आहे. पण मी विचार पटले असतील तर तुमच्यासोबत तुम्ही तुमचे पै पाहुणे असतील गावी मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा उत्साहित प्रोत्साहित करावं आणि मला कसं भरघोस मताने मी निवडून द्या याची तुम्ही काळजी घ्यायला तुम्ही नक्की घ्या असं मला वाटतं. तुम्ही एवढं सर्व शांतपणे आभार मानतो.